धन्यवाद साहेब। यानंतर सन्माननीय मंत्री, उद्योग महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री रायगड जिल्हा, माननीय आमदार श्री उदय सामंत साहेबांना विनंती करतो, ते आपल्याला संबोधित करतील। देशाचे रस्ते विकास परिवहन महामार्ग मंत्री आम्हा सर्वांचेच मार्गदर्शक आदरणीय नितीन गडकरी साहेब, राज्याचे बांधकाम मंत्री आदरणीय रवींद्रजी चव्हाण साहेब, या विभागाचे खासदार आप्पासाहेब बारणे, खासदार तटकरे साहेब, विधिमंडळातील माझे सहकारी प्रशांत शेठ, महेश शेठ, रवी शेठ, लोकनेते रामशेठ ठाकूर, धैर्यशील पाटील, व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर आणि उपस्थित बंधू आणि भगिनींनो, मी रायगडवासियांच्या वतीनं या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून गडकरी साहेबांचं या जिल्ह्यामध्ये मनपूर्वक स्वागत करतो। आणि जे गेले कित्येक वर्षाचे, म्हणजे मला असं वाटतं की 2010 पासूनची जी आमची सगळ्यांची मागणी होती की पळसप्यापासून इंदापूरपर्यंतचा रस्ता हा सुस्थितीत झाला पाहिजे, त्याचा शुभारंभ आज गडकरी साहेबांच्या वतीनं होतोय, त्याबद्दल त्यांना मनापासून धन्यवाद देखील देतो। व्यासपीठावरच्या सगळ्याच वक्त्यांनी सांगितलं की महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीनं रस्त्याचं जाळं गडकरी साहेबांच्या नेतृत्वाखाली विणलं गेलं। गडकरी साहेब, मला 9 महिन्यापूर्वीचा किस्सा आठवतो, आम्ही काही मंडळी आमदार मंडळी गुवाहाटीमध्ये होतो। ते गुवाहाटीमध्ये का होतो गडकरी साहेब आपल्याला माहिती आहे, आणि असंच एक 2-3 दिवसानंतर गुवाहाटीच्या त्या हॉटेलमधनं कामाख्या मंदिरामध्ये जाण्याचा आम्हाला सगळ्यांना योग आला, आणि माझ्या गाडीमध्ये माझा एक तिथला IAS ऑफिसर जो महाराष्ट्रातला आहे तो माझ्या गाडीमध्ये होता, आणि सगळीकडे इन्फ्रास्ट्रक्चरची कामं सुरू होती, पुलाची कामं सुरू होती, वाइंडरिंगची कामं सुरू होती, मंदिरापर्यंत जाणाऱ्या रस्त्याची कामं सुरू होती। मी कुतूहलानं विचारलं की हे सगळे इन्फ्रास्ट्रक्चर त्यांच्या शासनामार्फत होत आहे का, तर तो देखील महाराष्ट्रातला असल्यामुळे त्यांना अभिमानानं सांगितलं की या गुवाहाटीच्या संपूर्ण परिसरावर देखील नितीन गडकरी साहेबांचा ठसा उमटलेला आहे, ही सगळी जी डेव्हलपमेंट होते ही गडकरी साहेबांच्या माध्यमातून होते। मी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा मंत्री होतो तेव्हा काश्मीरला आमची एक कॉन्फरन्स होती, आणि काश्मीरला गेल्यानंतर देखील साहेब मंत्री इथं येणार, तिथे आम्ही स्टेट गेस्ट होतो म्हणून आम्हाला फार मोठी सिक्युरिटी त्यावेळी दिलेली होती। पण मी तुमच्या तोंडावर सांगतो, यशातला भाग नाही, जे गार्ड होते तिथं त्याच्यातले काही महाराष्ट्रीयन देखील होते, साताराच्या परिसरातले होते, ते देखील साहेब अभिमानाने सांगत होते की काश्मीरच्या रस्त्याचा जो कायापालट झालेला आहे याचं एकमेव कारण म्हणजे नितीन गडकरी साहेब होते। आणि म्हणून मला असं वाटतं की महाराष्ट्रात तर साहेब आपण रस्त्याची कामं फार केलीच, महेश बालदींचा तर मी क्लासच लावणार आहे आता की गडकरी साहेबांकडनं कसे पैसे मंजूर करून आणायचे, हे मला असं वाटतं की त्यांना सगळ्यात चांगलं माहिती आहे, त्याच्यामुळे पालकमंत्री म्हणून इथं दौऱ्यावर आल्यानंतर पहिला तास मी त्यांच्याकडनं घेणार आहे किंवा पैसे कसे आणतात ते सांगा। पण महेशजींचं देखील मनापासून कौतुक केलं पाहिजे, सगळ्याच लोकप्रतिनिधींचं कौतुक केलं पाहिजे की गडकरी साहेबांच्या नेतृत्वाखाली ही अनेक इन्फ्रास्ट्रक्चरची कामं आज महाराष्ट्रामध्ये उभी राहत आहेत। आज ज्यावेळी मी साहेबांबरोबर हेलिकॉप्टरमधनं येत होतो, मला साहेब प्रत्येक पूल दाखवत होते की हा पूल किती सालामध्ये झालेला आहे, त्याची पार्श्वभूमी काय होती, कसं ट्रॅफिक इथे जाम होत होतं, आणि तो ब्रिज झाल्यानंतर कशा पद्धतीनं ट्रॅफिकला चांगल्या पद्धतीचा मार्ग मोकळा झाला, हे 1995-96 सालचं देखील मार्गदर्शन आज गडकरी साहेबांकडनं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मिळालं। मला अजून एक आठवतं, कदाचित गडकरी साहेबांना आठवते की नाही मला माहित नाही, एक 2-2.5 वर्षापूर्वी दिल्लीमध्ये आम्ही गडकरी साहेबांना भेटायला गेलो होतो, थोडं घाबरत घाबरतच गेलो होतो कारण महाविकास आघाडीच्या सरकारमधला मी मंत्री होतो, रत्नागिरीतनं जरी निवडून आलो होतो तरी सिंधुदुर्गचा पालकमंत्री होतो, पण सकाळी 9:30 वाजता गडकरी साहेबांनी आम्हाला वेळ दिला होता, 9:30 वाजता आम्ही गडकरी साहेबांना भेटलो। मी घाबरत घाबरत साहेबांना विचारलं, साहेब आमच्या नॅशनल हायवेचं काय, आणि साहेब माझी विनंती आहे की महाराष्ट्र राज्याचा मंत्री आहे, जो हायवे माझ्या दारातन जातो त्या दारातच एवढे खड्डे पडलेले आहेत की साहेब आम्ही मंत्री म्हणून निष्क्रिय आहोत अशा पद्धतीची भूमिका पत्रकार बांधव घेत आहेत, तिथली लोकप्रतिनिधी घेत आहेत। मला असं वाटतं की 1 मिनिटाचा देखील उसंत न घालवता गडकरी साहेबांनी सगळ्यांना फोन केले, आणि आपल्याला आश्चर्य वाटेल की पुढच्या 8 दिवसामध्ये
जे माझ्या घरासमोर डांबरीकरण होतं त्याचं काम काँक्रीटीकरण मध्ये कन्वर्ट झालं. आणि म्हणून मला असं वाटतं की राजकारण विरहित काम कसं करायचं हे गडकरी साहेबांकडनं शिकलं पाहिजे, तडकरे साहेब तुमच्याकडनं देखील शिकलं पाहिजे. मी ज्यावेळी राजकारणाची सुरुवात केली तेव्हा तडकरे साहेब रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री होते आणि रायगड जिल्ह्याचे देखील पालकमंत्री होते. त्याच्यामुळं त्यांनी जो उल्लेख केला की पक्षविरहित पालकमंत्री म्हणून माझ्याकडनं नक्की काम केलं जाईल, कारण शेवटी आपल्याला राजकारणापेक्षा जिल्ह्यांचा विकास करायचा आहे आणि रायगड तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेली भूमी आहे. त्याच्यामुळे या जिल्ह्याकडे नक्की राजकारण डोळ्या समोर ठेवून आम्ही बघणार नाही हा शब्द मी तटकरे साहेबांना आणि इथल्या व्यासपीठावरच्या सगळ्याच मंडळींना देतो. पुन्हा एकदा गडकरी साहेबांचं रायगड जिल्ह्यामध्ये मनापासून स्वागत करतो आणि पालकमंत्री या नात्यानं हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी जे जे काही करावं लागेल ते सहकार्य पालकमंत्री म्हणून माझ्याकडनं केलं जाईल हा शब्द देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.